विदर्भाचं राज्य मिळून कायमचा संपवून टाकायचा निर्णय समितीने घेतलाय आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही 10 खासदारांचे राजीनामे मागितले, कोणी दिले नाही. राज्य आंदोलन समितीने 19 डिसेंबरला विधिमंडळावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. मिशन 2023 अंतर्गत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान विदर्भाचा 117 वर्षापासून सुरू असलेला हा लढा विदर्भाचं राज्य मिळून कायमचा संपवून टाकायचा निर्णय समितीने घेतलाय आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही 10 खासदारांचे राजीनामे मागितले, कोणी दिले नाही. आणि आम्ही त्या दिवशी सगळे यशवंत स्टेडियमला जमणार, यशवंत स्टेडियम पंचशील चौक, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक वरून विधिमंडळावर जाणार आणि आम्ही सध्याचे उपमुख्यमंत्री, नागपूरचे खासदार आणि सध्याचे वनमंत्री यांना म्हणणार आहोत की तुम्ही ऐशी तैशी करा, बोलल्याप्रमाणे विदर्भाचं राज्य मिळवून द्या, अन्यथा तुम्ही विदर्भाच्या या विदर्भ ज्यात समाविष्ट आहे या महाराष्ट्र राज्यात राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही, कारण तुम्ही बोलले तसं वागले नाही आणि तिथे जाऊन आम्ही पृच्छा करणार, तुमच्या भुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ आणि आम्ही निर्णायक घोषणा करणार आंदोलनाची की सुरू हुई है जंग हमारी, लडेंगे, जीतेंगे, कटेंगे मगर हटेंगे नाही.